आज सोलापूर महानगरपालिका येथे आम आदमी पार्टीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले. त्याच्यामागचं मुख्य कारण असं आहे की सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी ड्रेनेजच्या नावाखाली रस्त्याचे खोदकाम करण्यात येते, मात्र ते रस्ते अर्धवटच ठेवून, ड्रेनेजची कामं अर्धवटच ठेवून जनतेला त्रास देण्याचं काम या महापालिका प्रशासनाकडून केलं जात आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील, वेळोवेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवून पाहणी करायला लावून देखील यांना जर जाग येत नसेल तरी हे जाणीवपूर्वक जनतेचा जीव धोक्यात घालतायत का? जाणीवपूर्वक जनतेला त्रास देण्याचा कट रस्त्यात का? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि त्याचमुळं आम्ही आज महानगरपालिका येथे येऊन धुळीने आंघोळ करून या झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे. तरी देखील यांना जाग येत नाही, कारण ज्यावेळी आता कारंजे साहेबांना आम्ही भेटलो त्यावेळी त्यांच्या उत्तरांमधून असं वाटतं की यांना कसलीच काळजी जनतेची लागलेली नाही आहे. यांना फक्त आणि फक्त स्वतःचं घर भरणं आणि आपलं पद, आपली खुर्ची टिकवून ठेवणं एवढ्यासाठीच हे काम करतात का? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. कारण जनतेला इतका त्रास होतो आहे, फुफ्फुसांचा त्रास या धुळीमुळे होतं. नागरिकांना जे हृदय विकाराशी आधीच झुंजत आहेत त्यांना या धुळीचा त्रास होतो, ज्यांना धुळीचा एलर्जी आहे त्यांना याचा त्रास होतो. मात्र तरी देखील हे असं सांगतात की आम्ही हे करू शकत नाही, मार्च एंड नंतर बघू, आम्ही पाठवलं आहे, अशा प्रकारचे उडवाउडवीचे उत्तरं देऊन हे जाणीवपूर्वक जनतेचा जीव धोक्यात घालू इच्छितात का? असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. जर पुन्हा अशाच प्रकारे तुम्ही वेळ लावणार असाल तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करून, आज आम्ही धुळीने आंघोळ केलं आहे, उद्या गरज पडल्यास तुम्हालाही धुळीने आंघोळ घालू आणि जनतेला होत असलेला त्रास तुम्हाला दाखवून देऊ.